अगदी तुम्ही सरांच्या शॉपवरती गेलात आणि तिथं तुमचं सगळं मशीनचं तुमची घासाघास करून तुमचं बिल झालं, तुम्ही बिल बनवून घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही सगळं बिल झालेलं तयार झालेलं असताना सुद्धा तुम्ही हे पवार स्टुडिओ प्रस्तुत जे आहे कथा शेतकऱ्यांच्या हे चॅनल, तर याचं जर तुम्ही एक तिथं कूपन जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला नक्कीच इथं 5,000 डिस्काउंट हे मिळणार आहे आणि त्या दिवशी सर जर खुश असतील तर 6,000 मिळू शकतील असं मला वाटतं। नमस्कार मंडळी, कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत। मंडळी, आज शेती करणं हे खूप कठीण झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे बैल असतील ते बैलांना वर्षभरामध्ये काय लागतं हे फक्त त्या शेतकऱ्यांनाच माहीत आहे। तर बैल पाळायला आज परवडत नसल्याने बऱ्याच ठिकाणी आपण आज हे पॉवर विडर नावाचं मशीन बघत असतो आणि या पॉवर विडरमुळं शेती खरोखर चांगली होते का आणि या पॉवर विडरमुळं शेतकऱ्यांना खराच एक फायदा होतोय का, अशाच गोष्टीच्या बाबतीमध्ये आज आपण इथे या एक्झिबिशनमध्ये चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? किशोर हेडा, ध्रुव ट्रॅक्टर्स अँड ॲग्रो इंडस्ट्रीज, शेंद्रा। तर हे औरंगाबाद शहरामध्ये जे आहे संभाजीनगरमध्ये शेंद्रा MIDC त्या ठिकाणी सरांचं शॉप आहे आणि इथं खूप चांगल्या पद्धतीचे डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे। डिस्काउंट काय आहे ते आपण पुढे बघूयात, तत्पूर्वी आपण आता सरांसोबत ही जी चर्चा आहे ती कंटिन्यू करूयात। सर, कोणत्या कंपनीच्या या मशीन आहेत? आपल्याकडे 4 कंपन्यांच्या मशीन आहेत। साधारण बेन्सन ॲग्रो इंजिनिअरिंगचं आहेत, वर्षा पॉवर टिलरचं आहेत, त्याच्यानंतर स्टॅनिश पॉवर टिलर आहे आणि सुरंजन ॲग्रोनिअरचं आहे। अशा 4 कंपन्या आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये 5 HP पासून तर 10 HP पर्यंत मशीन आहेत। जनरली शेतकऱ्यांना जिथे फळबागांमध्ये सरकीमध्ये जे वापर करतात ते पण आहेत, त्याच्यानंतर टमाट्यात ऊसात आपण जे भर लावतो त्या प्रकारच्या पण मशीन आपल्याकडे आहेत। तर मंडळी, इथं खूप सोयीचं आपल्याला याच्यासाठी पडणार आहेत की सरांकडे तर प्रथम 4 कंपन्यांच्या मशीन इथं अवेलेबल आहेत, दुसरी गोष्ट शेतीमध्ये लागणारी जी काही उपकरणं आहेत ती पण त्यांच्याकडे सर्वच उपलब्ध आहे असं म्हणायला हरकत नाही। शेंद्रा MIDC मध्ये आपलं एक तिथं शॉप आहे, वर्कशॉप आहे, मग ह्या मशीनला वापरणारा जो गडी आहे ज्यांना तुम्ही विकताय तर त्यांना ट्रेनिंग बेस किंवा कसं तुम्ही हे करता? याच्यात आम्ही काय करतो, आधी घेतल्यानंतर म्हणजे घेण्याच्या वेळेस तर आधी पूर्णपणे माहिती देतोच, परंतु घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येक आमचा जो डेमो जो दाखवतो शेतकऱ्यांना तो प्रॅक्टिकली शेतावर जाऊन त्याच्यात जे अवजारं त्याला चालतात, रोटा, वखर, मोगळे, हे प्रत्येक आम्ही प्रॅक्टिकल दाखवून देतो शेतकऱ्यांना की कसल्या प्रकारे चालवायला पाहिजे, त्याला येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे सॉल्व व्हायला पाहिजेत, तर ते सगळं शेतावर डायरेक्टली शेतावर जाऊन आम्ही प्रत्यक्ष करून दाखवतो। खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपण जर ही मशीन घेतो तर आपल्याला फारशा अडचणी येतील असं बिलकुल वाटतच नाही। बरं, आता याच्यामध्ये हे पॉवर विडर मशीन ज्या आहेत तर हे पेट्रोल आहे की डिझेल आहे? डिझेल मॉडेल आहेत हे सर्व, याच्यामध्ये पेट्रोल मॉडेल पण येतात, पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पॉवर विडरमध्ये डिझेल मॉडेलच चांगल्या प्रकारे चालतात शेतामध्ये। तर आता डिझेलमध्ये एक कमी HPचं मशीन जे आहे ते कोणतं आणि त्याची किंमत किती? जनरली 7 HPचं मॉडेल कमीत कमी किमतीत येतं आणि 9 HPचं, परंतु आम्ही आपल्या महाराष्ट्रात काय की जनरली हार्ड सॉइल असल्यामुळे आपण 9 HPचंच कस्टमरला प्रेफर करतो आणि कमीत कमी किमतीत देण्याचा प्रयत्न करतो। बरं, आता ज्यावेळेस 9 HPचं मशीन तुम्ही शेतकऱ्यांना देणार, जे या व्हिडिओच्या माध्यमातूनही तुमच्याकडे शेतकरी येतील, तर मग त्यांना आज काय डिस्काउंट वगैरे चालू आहे की आज या प्रदर्शनामध्ये आपण आहोत, इथलची तुमची काय ऑफर चालू आहे? आता इथे जर आपण 9 HP म्हणजे जय बाबाजी कृषी प्रदर्शनात जर तुम्ही बुक करतायत, 5 तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे, याच्यामध्ये 9 HPचं सेंटर रोटरी सेल्फ स्टार्ट मॉडेल, त्याच्यासोबत 5 फुटाचा रोटा आणि 1 लोखंडी व्हील प्लस टायर ट्यूब, असं एवढं साहित्य जर आपण देतो आहे तर 75,000 रुपये आपण इथे प्राईस ठेवलेली आहे। साधारण म्हणजे ती कॉस्ट 8,000 रुपये इथल्या डिस्काउंट येतं असं म्हणायला काय हरकत नाही। तर या कृषी प्रदर्शनामध्ये इथं 8,000 रुपयाचं डिस्काउंट त्यांनी दिलेलं आहे, अजून मी बरंच काही वेगळं बोलणार आहे पण त्याला थोडंसं अजून तुम्ही मला वेळ द्या। तर आता 9 HPच्या नंतर मग जे छोटं मशीन आहे ते किती HP? 7 HPचं आहे। त्यापेक्षा छोटं? त्यापेक्षा छोटं 5 HPचं आहे पेट्रोलमध्ये। बघा, आता
5 एच पी जे कोणी मशीन घेतील तर 5 एच पी हे जे 9 एच पी काम करतं तसंच काम करेल की त्याची काय नेमकं? त्याची पॉवर क्षमता कमी असल्यामुळे काय आहे की जनरली 7 एच पी आणि 9 एच पी बेटर राहील आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी। बरं, अजून आता ही झाली एक बेसिक माहिती, पण अजून असं काय स्पेशल आहे जे मी न विचारताही तुम्ही सांगू शकता? आपल्याकडे काय आहेत की 9 एच पी जे आहेत अदर कम्पेअर जे मशीन आहेत मार्केटमध्ये त्यापेक्षा इथे सिंगल ब्रेक सिस्टम, टर्निंग लिव्हर दोन्ही साईडला आणि हेवी गिअरबॉक्सच्या मशीन आपण आहेत आपल्याकडे जनरली चांगल्या प्रकारचे। मग आता महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊयात मंडळी। आपण तुमचा एखाद्या शेतकऱ्यांसोबत सौदा झाला, तुमचं बिल झालं, सगळं झालं, त्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलचं जर कूपन तुम्हाला तिथं जर दाखवलं तर तुम्ही काय त्यांना डिस्काउंट करणार? तरीसुद्धा आपण कथा शेतकऱ्यांचा, मी एक शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे तर आपण चांगल्या चांगल्या प्रकारे डिस्काउंट त्यांना करून देऊ शकतो। नाही तरी मला तुम्ही एक आकडा सांगावा मिनिमम असा मॅक्सिमम। तरी पण आपण 5000 रुपयापर्यंत यूट्यूब चॅनलच्या मार्फत जर तुम्ही कूपन घेतलेलं असेल तरीसुद्धा आपण त्यांना 5000 रुपये डिस्काउंट देऊ शकतो। बरं, आता 5000 डिस्काउंट, पण एखादा जर माझा शेतकरी बांधव खूपच गरीब आहे, तुम्ही बी आहात शेतकरीच आणि मी पण शेतकरीच आहे, तर अजून काय करू शकता असं ओढून ताणून असं? नाही, मुळातच आपण कसं आहे की त्यांना जो आहे की चांगल्या प्रकारे आपण कमी किमतीतच आपण देतो आहे आणि सोबत जे बाकी लोक अवजारांची किंमत वगैरे जे करतात तर ते सुद्धा आम्ही इथे फ्री ठेवलेले आहेत आणि त्याच्यातही आपण अजूनही 5000 रुपये अजूनही कमी करतो आहे, तर त्याच्यामुळे चांगल्यातला चांगला डिस्काउंट आपण इथे ठेवलेला आहे। जो शोरूमला आपण देत नाही तर तो इथे चांगल्यातल्या चांगल्या कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्ही ही डिस्काउंट ऑफर, तुम्हाला एखादा शेतकरी म्हणला बी की बाबा मी कथा शेतकऱ्यांच्या चॅनलवरती तो व्हिडिओ बघितला आहे आणि तिथून आम्ही आलो आहे आणि त्याच्याकडे जर कूपन नसलं तर तुम्हीही बोलथापीमध्ये राहू नका, पण ज्या शेतकऱ्यांनी आम्ही दिलेलं कूपन जर ते तुमच्याकडे घेऊन येता तरच 5000 रुपये ते कसे करायचे त्याचा विषय आपण पुढे ठेवूयात। तर मंडळी, अगदी तुम्ही सरांच्या शॉपवरती गेलात आणि तिथं तुमचं सगळं मशीनचं तुमची घासाघास करून तुमचं बिल झालं, तुम्ही बिल बनवून घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही सगळं बिल झालेलं तयार झालेलं असताना सुद्धा तुम्ही हे पवार स्टुडिओ प्रस्तुत जे आहे कथा शेतकऱ्यांच्या हे चॅनल, तर याचं जर तुम्ही एक तिथं कूपन जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला नक्कीच इथं 5000 डिस्काउंट हे मिळणार आहे आणि त्या दिवशी सर जर खुश असतील तर 6000 मिळू शकतील असं मला वाटतं, पण 5000 रुपये आपण गृहीत धरूयात। तर मंडळी, हा आपला फायद्याचा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा कथा शेतकऱ्यांच्या। धन्यवाद।